नमस्कार मित्रांनो, मी अजय पाटोळे, लाईफ ऑफ पाटोळे चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज अनंत चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. गावचे गणपतीचं विसर्जन झाले, पण आता मुंबईचे गणपती आता विसर्जन सुरुवात झालेली आहे. ॲक्च्युली काय झालं, मगानं खूप पाऊस पडत होता, तर आता हळूहळू एक एक गणपती बाहेर पडत आहेत. तर चला बघूया कसे गणपती विसर्जन म्हणजे विसर्जन ते गर्दी तर भरपूर असणार, विसर्जन कसे होतात ते बघायला प्रयत्न करेल मी, पण खूप गर्दी असते आणि आता गणपती सगळे बाहेर पडलेले आहेत. तर चला दर्शनाला. आता साईबचा गणपती अजून बाहेर नाही पडलेला आहे आणि नर्मदास नगरचा गणपती बाहेर नाही पडलेला आहे. आमचा नर्मदास नगरचा गणपती तो अजून बाहेर नाही पडलेला आहे. तर आवासोबत भेटूया आता पूर्ण पावसाचे गोळे जरा व्हिडिओ आता बघू आता. हो नाही, पावसाचा तरी लोक बाहेर पडत आहेत, तुम्ही डेअरिंग करत आहे. गणपती बाप्पा आहे, कारण पुढच्या वर्षी आता आहे ना पुष्पवृष्टी. फुलवृष्टी केलेली आहे गणपतीवरती, हे रॉकेट टाईप केलेलं आहे ना गणपतीवर. फुल फुलं पडते छान प्रकारे, ते शिवदर्शन सेवा मंडळाने केलेलं आहे. त्यासोबत संदीप चव्हाण आहे. आपले मेन मेन गणपती आले नर्मदास नगरचा गणपती, सगळे लहानच गणपती बाहेर पडतात. घरगुती गणपती बाहेर लेट आहे तो पाऊस आता जरा थांबला ना पाऊस, त्याच्यामुळे पाऊस आहे भरपूर. अतिशय सुंदर या ठिकाणी आहे. लावला मी इथे आलो आहे साईलच्या गणपती, तो आता बाहेर पडतो आहे. बघूया आता पाऊस तर नाही, बाहेर पडला आहे तो मंडपातून. आनंद देसाई सांगतील समोरून. मित्रांनो, दिवसभराच्या व्हिडिओत म्हणजे आज फारसं काय दाखवता मिळणार नाही, कारण अनंत चतुर्थी होती आणि गणपती तर जरा लेटच बाहेर पडले कारण पाऊस पडला होता भरपूर. गावी धमाल केली होती, गावी आमचे म्हणजे 12 दिवस तरी मी गावी होतो आणि खूप धमाल म्हणजे माझी गोव्यावरनं बहीण आलेली आणि बऱ्यापैकी आम्ही मजा केलेली, कारण 3 वर्षानंतर गणपती आणलेला होता आणि फारसं म्हणजे मुंबईलाच गणपती असायचा 3 वर्ष मोठ्या भावाकडे. तर त्याच्या कारणाने म्हणजे काय पण केलं, विचार केला की यावर्षी गावीच गणपती आणायचा. तर दादा पण बोलला ठीक आहे, नाही गणपती आण, त्यांची तब्येत जरा बरी होऊन नव्हती म्हणून तो येऊ म्हणजे त्याला यायला भेटलं नाही. तर आणि बरंच काय कामं पण करून घेतली, थोडं
मेन म्हणजे आमचं गेटपासून रोड चांगला झालेला आहे, तर आता त्याला पुढच्या 2 महिन्यामध्ये पाऊस जसा थांबेल तर तिथे विचार चालला आहे माझा, ते दादाशी एकदा डिस्कस करेल मी, कारण गेटपासून आपल्याला रोड बनवणं खूप गरजेचं आहे, नाहीतर गाडी मातीमध्ये सारखी म्हणजे हे होत राहणार, कारण सलोनीची पण राहिली होती जशी गेटमधून बाहेर काढली होती मी, समोरच्या साईडला लावली होती गाडी आम्ही, तर रात्री निघल्या म्हणजे बाहेर पडत चाक सारखं फिरत राहत होतं, तर त्या गोष्टी घडतील कदाचित, कारण पाऊस पडल्यावर रोडवरनं चाला, कारण माती एकदम झालेली आहे, तर त्या बऱ्याचशा काही गोष्टी गावात पण आहेत आणि खूप धमाल केली, मजा पण आली, अर्चनाने पण खूप मजा केली, म्हणजे आम्ही सगळ्यांनीच खूप मजा केलेली आहे, तर आता दसऱ्याला बघू प्लॅन चाललं आहे, तर कारण आमच्या भाऊकीने बरेच काही मीटिंग ठेवलेले आहेत, तर ते पण बघायचं आहे, तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब करा साहेब, कारण खूप मजेशीर आम्ही हे व्हिडिओ दाखवतोय तुम्हाला, तर पहिला आधी बघितल्यानंतर पहिला आधी सबस्क्राईब करा, केलं ना, ठीक आहे, चला गुड नाईट, काळजी घ्या.